नमस्कार यान व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो तर पहा पवित्र पोर्टलवरती आज एकशे शहाण्णव संस्थांची मुलाखतीसाठीची जी रिकमेंडेड ॲप्लिकंट लिस्ट आहे तर पा शिफारसपात्र उमेदवारांची यादी ही आज पंधरा सात तेवीस रोजी पहा पवित्र पोर्टलला पहा डिक्लेअर करण्यात आलेली आहे तर या एकशे शहाण्णव संस्थांसाठी जर तुम्ही ही ॲप्लिकेशन केलं असेल म्हणजे पहा तुमचे प्रेफरन्स लॉ केले असतील तर या यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे का ते बघा तुम्ही या ठिकाणी मुलाखतीसाठी पात्र ठरलेलं आहात का तर या ठिकाणी बघायचं आहे तर अशा प्रकारची पहा ही जी यादी आहे ती पहा पवित्र फोटोला अपलोड करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्हाला मॅनेजमेंटचं जे नाव आहे ते या ठिकाणी दिसेल म्हणजे कोणत्या मॅनेजमेंटमध्ये म्हणजे कोणत्या संस्थेमध्ये तुम्हाला मुलाखतीसाठी पात्र ठरवण्यात आलं आहे तर त्या ठिकाणी दिसेल तर ही जी काही लिस्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे बघायचं आहे की या ठिकाणी संस्था आहे आणि या संस्थेसाठी कोणकोणत्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी शिफारस झालेली आहे म्हणजे मुलाखतीसाठी तर ती यादी या ठिकाणी तुम्हाला दिसेल आता याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव दिसेल डेट ऑफ बर्थ दिसेल या ठिकाणी जी पोस्ट सब्जेक, सब्जेक रिकर, आहे ती कोणती आहे सब्जेक्ट कोणत्या सब्जेक्टवर तुमचं या ठिकाणी निवड झाली आहे ती कॅटेगरी दिसेल त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचं जे रिक रिकमेंडेशन आहे म्हणजे तुमची मूळ कॅटेगरी या ठिकाणी आहे परंतु तुमची या ठिकाणी निवड आहे ती कोणत्या प्रवर्गातून झाली मुलाखतीसाठी तर ते या ठिकाणी दिसणार आहे तुमचा प्रेफरन्स नंबर हा या संस्थेचा कितवा आहे तो या ठिकाणी दिसेल तुमचा स्कोअर दिसेल टेटचा आणि या ठिकाणी तुम्ही अपंग आहात का तर त्या ठिकाणी पास शेरा पुढच्या कॉलममध्ये दिसेल तर अशा प्रकारे या ठिकाणी जी काही मुलाखतीची यादी आहे ती पास वाज वाईज या ठिकाणी पा देण्यात आली आहे तर तुम्ही ही जी यादी आहे ती या ठिकाणी डाउनलोड करून घ्या आणि तुम्हाला कोणकोणत्या संस्थेसाठी या ठिकाणी रिकमेंड करण्यात आला आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुमचं नाव या ठिकाणी बघायला मिळेल आता या ठिकाणी जर तुम्हाला तुमच्या लॉग इनवरून तुम्हाला नेमक्या किती संस्थेसाठी पात्र ठेवण्यात आलेलं आहे तर हे जर बघायचं असेल तर ते कशा पद्धतीने तुम्हाला बघायचं आहे कारण जर ही यादी आपल्याला बघायची म्हणली तर प एकोण पाच सहाशे अठरा या ठिकाणी पेजेस याची आहेत आणि त्याच्यामुळे ही मोठी लिस्ट आहे तर आता या ठिकाणी ज्या काही सूचना दिल्या आहेत की कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या लॉग इनवरून संस्था कोणकोणत्या संस्थेवर तुम्हाला पात्र ठरवण्यात आलेलं आहे ते बघायचं आहे तर या संदर्भात सूचना आपण या ठिकाणी बघूया तर पा या ठिकाणी ही यादी डिक्लेअर केल्यानंतर उमेदवारांसाठी या पास सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत आणि याच्यामध्ये या ठिकाणी सांगितलं की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार सतरा अनुसार पवित्र पोर्टलला जे उमेदवार एकशे शहाण्णव संस्थांसाठी मुलाखतीसाठीचे प्रेफरन्स देण्यासाठी पात्र होते तर अशा उमेदवारांची एकशे शहाण्णव व्यवस्थापनासाठी मुलाखतीसाठी पदभरती करता अध्यापन आणि कौशल्यासाठी उमेदवारांची शिफारस या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर ही जी काही एकशे शहाण्णव व्यवस्थापनातील इयत्ता सहावी ते बारावी गटातील जे काही रिक्त जागा होत्या त्यासाठीची या ठिकाणी कार्यवाही आहे आता यासाठी एका जागेसाठी पा दहा उमेदवार या ठिकाणी पण निवडण्यात आलेले आहेत पा याच्यामध्ये समांतर आरक्षणासह उमेदवार या ठिकाणी उपलब्ध करून पण देण्यात आले आहेत आता याच्यामध्ये जे काही मुलाखतीचा कार्यक्रम असणार आहे म्हणजे मुलाखती कधीपासून सुरू होतील तर पहा अठरा जुलैपासून ते पहा अकरा ऑगस्टपर्यंत या दरम्यान ही जी काही पहा मुलाखतीचा कालावधी आहे तो त्या संस्थेंना बंधनकारक असेल या दरम्यान तुमच्या कधीही पहा मुलाखती घेतल्या जातील आता ठिकाण जो सहावा मुद्दा आहे याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे की तुमच्या लॉग इनवरून जाऊन तुम्ही तुम्हाला कोणकोणत्या संस्था मिळाल्या आहे तर ते त्याची लिस्ट म्हणजे जे काही रिकमेंडेड लिस्ट आहे तर हो ती या ठिकाणी बघायला मिळेल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुमचं लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकंट रिकमेंडेड स्टेटस दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि व्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट दिसेल याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या काय जास्तीत जास्त दहा प्राधान्यक्रमांची यादी आहे तर ती दिसेल त्याच्यानंतर या ठिकाणी याला तुम्हाला व्यू प्रेफरन्स वाईज स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे एकूण तुमचे प्राधान्यक्रम किती होते ते दिसतील आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमची जे काही पा शिफारस झालेल्या संस्था आहेत म्हणजे तुमच्या किती संस्थेवरती तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे तर ती तुम्हाला यादी दिसेल आणि नंतर तुम्हाला त्या संस्थेवरती मुलाखतीसाठी पण जायचं आहे त्यानुसार आपण मुलाखतीसाठी निवड झालेल्या संस्थेकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा अथवा संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे संस्थेबाबत अधिक तपशील मिळवायचा आहे या ठिकाणी एकतर डायरेक्टली त्या संस्थेत संपर्क साधायचा आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला जर संपर्क साधता आला नाही तर पहा जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे जाऊन त्या संस्थेबाबत अधिकची माहिती मिळवायची आहे आता सातवा मुद्दा आहे की उमेदवारी लॉग इन केल्यानंतर त्यातील जी प प्रिंट वरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जे काय पण लॉक केलेले प्रेफरन्सेस आहे त्याची पी डी एफ या ठिकाणी दिसेल आणि पी डी एफ ऑफ जनरेटेड प्रेफरन्सेस या ठिकाणी दिसणार आहेत आणि याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जेवढे काय प्राधान्यक्रम दिस दिलेले आहेत ते सगळ्यांची लिस्ट या ठिकाणी दिसेल आता जे पहा प्राधान्यक्रम आहे ते जनरेट करत असताना सहा हजार नऊशे एकोणीस उमेदवारांना प्राधान्यक्रम कमी किंवा अधिक प्राप्त झाले होते त्यामुळे त्यांच्या पात्र आणि लॉक केलेल्या प्राधान्यक्रमावरती कारवाई करणे आवश्यक होते यास्तव सर्वच उमेदवारांना लॉग इन केल्यानंतर त्यातील कन्सिडर्ड लॉकड प्रेफरन्सेस यावर क्लिक केल्यानंतर आपले निवड प्रक्रियेत विचारात घेतलेले संबंधित प्राधान्यक्रम दिसतील म्हणजे आता या ठिकाणी बघा जे काय सहा हजार नऊशे एकोणीस उमेदवार आहेत या सर्वांनाच जे प्रेफरन्सेस आहेत ते कमी अधिक आले होते त्याच्यामुळे या ठिकाणी लॉक करत असताना तुम्ही जेवढे पण प्रेफरन्सेस या ठिकाणी लॉक केले असतील तर तेवढ्यांचाच विचार करून तुमची या ठिकाणी जी निवड प्रक्रिया आहे ती राबवलेली आहे त्याच्यामुळे काही जणांना जे प्रेफरन्सेस आहेत तुम्हाला मुलाखतीसाठी ते जास्त येतील काहींना कमी कमीसुद्धा आलेले असतील कारण या ठिकाणी तुम्ही जेवढे काय प्रेफरन्स लॉक केले होते त्याच्यावरतीही डिपेंड असणार आहे त्यानंतर पहा नववा मुद्दा आहे मुलाखतीत शिफारस होण्यासाठी म्हणजे तुम्हाला मुलाखती जर शिफारस व्हायची असेल तर त्यासाठी जाहिरातीमधील त्याच्या प्रवर्गाचे किंवा खुल्या प्रवर्गाचे म्हणजे समांतर आरक्षण गुण आणि संबंधित गटातील विषयाचे गुण या दोन्हीमध्ये कट ऑफ गुणापेक्षा अधिक आवश्यक आहे जर कट ऑफपेक्षा तुम्हाला जास्त गुण असतील तरच तुम्हाला पहा मुलाखतीसाठी ज्या संस्था मिळालेल्या असतील अन्य तुम्हाला त्या संस्था मिळणार नाही जर तुमचे गुण कमी असेल कटापेक्षा तर मुलाखतीसाठी तुमचा विचार झालेला नाही उमेदवाराची गुणवत्ते अनुसार ज्या प्राधान्यक्रमावरती मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस झाली नाही तेथे ते संबंधित प्राधान्यक्रमाचा विषय आणि स्वतःचे आरक्षण किंवा खुल्या प्रवर्गाच्या या दोन्हीचे गुण जास्त आहेत त्यामुळे या ठिकाणी शिफारस झालेली नाही आता या ठिकाणी जास्त गुण आहेत हे कदाचित चुकून झालेलं असावं जर गुण कमी असतील तरच या ठिकाणी तुमची शिफारस झालेली नाही परंतु या ठिकाणी जास्त आहेत असं दिलेलं आहे ते या ठिकाणी चुकीचं असू शकतं कारण जर या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम दिलेले आहेत परंतु या ठिकाणी त्या विषयामध्ये जेवढे काय प्राधान्यक्रम असतील त्या विषयामध्ये जर एखाद्याला जास्त स्कोअर असेल आणि तुम्हाला कमी स्कोअर आलेला असेल तर या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा तुमच्यापेक्षा जास्त आधी विचार केला असेल कारण त्याचे गुण जास्त असतील त्यामुळे तुम्हाला कमी गुण असल्यामुळे तुमची शिफारस या ठिकाणी झालेली नाही तर हा दहावा मुद्दा या ठिकाणपास सांगतोय परंतु या ठिकाणी जे जास्त गुण आहे ते कदाचित चुकीचं असेल नंतर अकरावा मुद्दा आहे पहा उमेदवारांच्या मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी एकूण तीस गुण असणार आहेत आणि उमेदवाराचे अंतिम निवड या तीस गुणांच्या आधारे असणार आहे व्यवस्थापनाकडून मुलाखतीसाठी शिफारस केलेला गट विषय आणि विच आरक्षण विचारात घेऊन निवड होणार आहे बारावा मुद्दा आहे उमेदवारांनी जे काही स्वप्रमाणपत्र तयार केलं आहे याच्यामध्ये अंतिम करत असताना तुम्ही आरक्षित प्रवर्गातील जे येस सी एस टी वगळून जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अथवा ई डब्ल्यू एस लागू असेल त्या प्रमाणपत्राबाबत जर तुम्ही नो असं नमूद केलं असेल तर अशा उमेदवारांची जनरल प्रवर्गामधून या ठिकाणी निवड झालेली आहे म्हणजे या ठिकाणी स्वप्रमाणपत्र करत असताना जर तुम्ही नॉन क्रिमिनल येस आहे किंवा नाही तर त्या ठिकाणी नो केला असेल तर तुम्हाला जनरलमधून त्या ठिकाणी गणलं गेलेलं आहे तेरावा मुद्दा आहे पहा उमेदवारांनी मुलाखतीसह पदभरती करिता अधिकच्या माहितीसाठी पोर्टलवर अपलोड केल्या मार्गदर्शक सूचनांचं या ठिकाणी वाचन करायचं आहे मार्गदर्शक सूचना पोर्टलला आहेत त्या ठिकाणी त्या वाचायच्या आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी बघा पंधरावा मुद्दा आहे की दिनांक एकोणीस चार तेवीस बारा सहा तेवीस अन्वये दोन हजार सतराच्या शिक्षक अभियोग्यता आणि पा बुद्धिमत्ता चाचणीतील गुणवत्ते अनुसार दिनांक नऊ आठ एकोणीसच्या राऊंडमध्ये पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त राहिल्या जागेसाठी माजी सैनिक आणि यांची स्वतंत्र विशेष निवड प्रक्रिया राबवली जाईल त्यानंतर माजी सैनिक उपलब्ध न झाल्यामुळे ज्या काही जागा रिक्त राहतील त्यापैकी दहा टक्के जागा ह्या रिक्त ठेवून उर्वरित जागा त्या त्या प्रवर्गाच्या सर्वसाधारण म्हणजे पिवरमध्ये रूपांतरित करून या जागासह अपात्र किंवा गैरहजर यांच्या रिक्त जागेसाठीचा राऊंड घेण्यात येणार आहे म्हणजे बघा या ठिकाणी दोन हजार एकोणीसची लिस्ट लागल्यानंतर ज्या काही अपात्र उमेदवार असतील किंवा माझ्या सैनिकांच्या जागा रिक्त राहिल्या आहेत तर त्या ज्या काही रिक्त राहिल्या आहेत त्या जागांसाठीचा एक जो काय राऊंड आहे तो दोन हजार सतराच्या पात्र उमेदवारांमधूनच या ठिकाणी होणार आहे नव्याने सण तेवीसच्या शिक्षण अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुणवत्ते अनुसार कारवाई करताना याची जी कार्यवाही आहे ती स्वतंत्र करण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या की त्या राऊंडमधून जेवढ्या काय जागा रिक्त राहिल्या असतील त्या, त्या सर्व रिक्त जागा या ठिकाणी दोन हजार सतराच्या उमेदवारांमधून या ठिकाणी भरल्या जातील आणि त्यासाठीची जी प्रोसेस आहे ती पहा सेपरेट किंवा के स्वतंत्र केली जाणार आहे त्यानंतर आता पवित्र पोर्टलला लॉग इन कोणाचं होत आहे तर ज्या उमेदवारांनी एकशे शहाण्णव संस्थांचे प्राधान्यक्रम देऊन आपले प्रेफरेन्सिपाल लॉक केले आहेत अशाच उमेदवारांसाठी हे लॉग इन असेल जर तुम्ही तुमचे प्रेफरन्सिपाल लॉक केले नसतील तर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन उपलब्ध नसेल तर अशा पद्धतीने या ठिकाणी उमेदवारांसाठी ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सूचनाप्रमाणे आपण पहा प्रोसेस करायची आहे आपल्याला कोणकोणत्या संस्था पहा मुलाखतीसाठी मिळाल्या आहे तर त्याची लिस्ट तुम्ही पहा जनरेट करायची आहे आणि त्याप्रमाणे त्या त्या संस्थेमध्ये आपण पहा मुलाखतीसाठी पहा जायचं आहे तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुलाखत पात्र उमेदवारांची यादी आणि त्यासंदर्भात ज्या काही सूचना आहेत या यासंदर्भात माहिती पहा पाहिलेली आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण आवडला तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद